छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळा परिसरातील कामे 8 दिवसात पूर्ण करावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसरात महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे। गेल्या काही महिन्यांपासून तेथील लिफ्ट बंद आहे। परिसरात स्वच्छता व्यवस्थित केली जात नाही, तसेच येथील पाण्याची मोटर देखील बंद आहे। यासह अनेक तक्रारी घेऊन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी आज महापालिकेत आले होते। यावेळी त्यांनी उपायुक्त धनराज पांडे यांना भेटून निवेदन दिले। यानंतर धनराज पांडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांच्या सोबत संदीप कारंजे व शिवजन्मोत्सव महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। परिसराची पाहणी केल्यानंतर योग्य त्या सूचना देऊन काम पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने निवेदन महापालिकेला प्राप्त झालं होतं। दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी मध्ये शिवाजी महाराजांची जयंती आपण आदरानं साजरी करतो। या ठिकाणी काही किरकोळ दुरुस्तीची आणि मेंटेनन्सची कामं होती, त्या संदर्भात नगर अभियंता आणि स्वच्छतेच्या संदर्भात उद्यानच्या संदर्भातले काही विषय होते। तर इथं प्रत्यक्ष पाहणी सर्व मध्यवर्ती महामंडळाचे सर्व ग्रुप, सर्व पदाधिकारी अध्यक्ष आले होते आणि महापालिकेचे झोनचे अधिकारी पण इथं आले होते। त्या संदर्भातलं जे काही मेंटेनन्सचं काम आहे त्वरित करून घेण्याचं काम चालू आहे। महाराजांच्या तिथे जी आपली सीडी आहे त्याचं मेंटेनन्स, AMC पण काम आणखी टप्प्यात आहे आणि लाईट कनेक्शनचे पण प्रॉब्लेम आणि CCTV जी सुरक्षा असली पाहिजे ती CCTV काम पण करणं चालू आहे। आणि इथं एक परमनंटली उद्यान विभागाचा एक माणूस दिलेला आहे, त्यांना पण स्वच्छतेच्या संदर्भात प्रॉपर सूचना देण्यात आल्या आहेत। या परिसरातील हॉटेलवाल्यांना पण जे हॉटेलचं वेस्ट डिवायडरमध्ये किंवा या प्रीमायसेसमध्ये टाकतात त्यांना नोटीस काढण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेली आहे आणि या परिसरामधील स्वच्छता व्यवस्थित ठेवण्याची पण निर्देश आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काम 8 दिवसात पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माऊली पवार यांनी दिला आहे। 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात आपण साजरा करत असतो, पण शहरातला जो मध्यवर्ती आश्वारोड पुतळा आहे त्याच्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष होतं। मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी आज महापालिकेवर धडकले आणि त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला। त्यानंतर महापालिकेचे उपायुक्त, नगर अभियंता, झोन अधिकारी, इथले सॅनिटरी इन्स्पेक्टर, इथले लाईट विभागाचे प्रमुख सगळे आले आणि सगळ्या विभागाचे काय प्रॉब्लेम आहेत त्यांच्या निदर्शनास आणून दिले की येणाऱ्या 8 दिवसामध्ये हे सगळे प्रॉब्लेम त्यांनी आम्हाला सोडवून देतो म्हणलेत, अन्यथा आम्हाला ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन महापालिकेत आम्हाला केल्याशिवाय गत्यंतर पडणार नाही। आपण कर्नाटकात राहतो का महाराष्ट्रात हा प्रश्न आम्ही महापालिकेला केला, कारण या पुतळ्याची अशी दुरावस्था असेल तर आपल्याला शिवाजी महाराज या प्रमुख महामानवाची अशी दुरावस्था असून महापालिकेची जबाबदारी असून ते झटकण्याचा जर प्रयत्न करत असतील तर त्यांना निश्चित तेवढ्याच मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर देण्याची तमाम शिवभक्तांची आमची भविष्यात तयारी। यावेळी पद्माकर काळे, राजन जाधव, नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, विजय पुकाळे, भाऊसाहेब रोडगे, चेतन चौधरी, लहू गायकवाड, निरंजन बोधुल यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते।